दोन पिढ्यांची दहशत या संपूर्ण प्रशासनावर आणि राजकारणावर होती, त्याच्यामुळं कुणीही काही झालं तरी तक्रार करायला दाजावत नव्हतं. पूजा केडकर यांनी औंध जनरल हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवडचं व यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल इथं त्यांनी एकाच दिवशी आपल्याला अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळावं असा अर्ज केला. दुसरी गोष्ट, पूजा केडकर त्या काही मॉन्टेसरीतली मुलगी नाही की ज्यांच्या बरोबर वडिलांनी जाऊन त्यांची बाजू मांडावी. पुण्यातील पूजा खेडकर यांचे प्रकरण जे आहे ते दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेताना आणि नवनवीन खुलासे होताना आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र आज त्यांच्या आई ज्या आहेत मनोरमा खेडकर यांना देखील आज अटक करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकरणावरती बोलण्याकरिता आपल्यासोबत आता RTIचे ॲक्टिव्हिस्ट आहेत विजय कुंभार सर. सर, काय सांगाल नेमकं हे प्रकरण आता कोणत्या टप्प्यावरती आहे आणि कोणत्या दिशेला वळण घेत आहे, काय वाटते? हे आता एक अजून प्राथमिक टप्प्यावर आहे असं म्हणता येईल. त्यांना जरी अटक झाली असली तर अनेक गोष्टींचा याच्यामध्ये खुलासा होणं बाकी आहे. मुळात त्यांना अटक करण्यासाठी बराच वेळ लागला, किंबहुना त्यांच्यावर FIR होण्यासाठीसुद्धा बराच कालावधी लागला. याचं कारण यांच्या दोन पिढ्यांची दहशत या संपूर्ण प्रशासनावर आणि राजकारणावर होती, त्याच्यामुळं कुणीही काही झालं तरी तक्रार करायला दाजावत नव्हतं. अगदी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली तरीही काही झालं नव्हतं. आता मात्र एकदा हे प्रकरण उजेडात आल्यानंतर, भारतभर गाजल्यानंतर, आता त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली, आता त्यांना अटकही झालेली आहे. ही एक त्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे असं म्हणता येईल. परंतु अजूनही अनेक गोष्टी उघडकीस यायच्या बाकी आहेत. त्यांची संपत्ती, त्यांनी यापूर्वी केलेली कारनामे, त्यांचे वडील सस्पेंड झाले होते या कशा कारणासाठी झाले होते, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्या चौकशी होऊन जर लॉजिकल एंडला प्रकरण गेलं तर खऱ्या अर्थानं काहीतरी कारवाई झालं असं म्हणता येईल. परंतु ही सुरुवात बरी आहे असं म्हणता येईल. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहात, नेमके आजचा काय खुलासा आहे तुमच्या माहितीनुसार? आजचा खुलासा असा आहे की 23 ऑगस्ट 2022 रोजी पूजा खेडकर यांनी औंध जनरल हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवडचं व यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल इथं त्यांनी एकाच दिवशी आपल्याला अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळावं असा अर्ज केला. तरी तसं करता येत नाही, तरी त्यांनी ते केलं. त्यासाठी वेगवेगळे पत्ते दाखवले. आपला ॲक्सिडेंट झाल्यामुळं आपल्याला प्रमाणपत्राची गरज आहे, आपल्याकडे आधीचं प्रमाणपत्र नाहीच असं त्यांनी भासवलं. आणि औंधला सांगितलं की माझ्यावर ससूनमध्ये उपचार चालू आहेत, YCMला सांगितलं की माझ्यावर YCMध्येच उपचार चालू आहेत. आणि 23 तारखेला त्यांनी अर्ज केला आणि 24 तारखेला त्यांना प्रमाणपत्र मिळालंसुद्धा. या सगळ्या गोष्टी हा क्राईम या सदरात मोडतात. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी पूजावर त्यांना कारवाई आत्ता करता येणार नसली तरी ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावर मात्र कारवाई तातडीने करायला हवी होती, ती अजूनही केलेली नाही आहे त्यांनी. नक्कीच, दिवसेंदिवस त्यांची जी प्रकरणे आहेत ते खुलत आहेत. मात्र काल दिलीप खेडकर जे आहेत पूजा खेडकर यांचे वडील, त्यांनी पूजा खेडकर यांच्या जे त्यांनी गाडीवरती लाल दिवा लावला होता किंवा असे जे बरेच आरोप जे आहेत ते त्यांनी धुडकावून लावले आहेत आणि त्यांच्या गाडीवरती अंबर दिवा लावणं वगैरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना सांगितलं होतं असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरतीच उलट आरोप केला. एक बरं झालं त्यांनी स्वतःच्या तोंडानं करून कबूल केलं की त्यांनी दिवा लावला होता. परंतु असा दिवा लावणं आधी जिल्हाधिकारी तर सांगणार नाहीतच, कारण त्यांना आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव आहे. परंतु पूजा ह्या स्वतः IAS अधिकारी आहेत, त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि या संदर्भातले काय नियम आहेत, सुप्रीम कोर्टाच्या काय गाईडलाईन्स आहेत, हे प्रकरण कसं गाजलं होतं हे सगळं त्यांना माहिती असायला हवं होतं, कारण त्यांनी त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, पूजा खेडकर त्या काही मॉन्टेसरीतली मुलगी नाही की ज्यांच्या बरोबर वडिलांनी जाऊन त्यांची बाजू मांडावी, उलट IAS अधिकाऱ्यांकडे आपली बाजू घेऊन किंवा आपल्या तक्रारी घेऊन लोक जातात. आता IAS अधिकारी जर आपल्या आईवडिलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन न्याय मागायला लागले तर ते आणखी एक वेगळं त्याच्यातून मेसेज जाईल. त्याच्यामुळे त्यांच्या या म्हणण्याला मला काही फारसं महत्त्व द्यावंसं वाटत नाही. यासोबतच आणखी एक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यावरती आरोप केला होता की पूजा खेडकर यांच्यावरती छळ केल्याचा देखील वाशिम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, मात्र ती आता पुण्यातील पोलिसांकडे गेली. 15 दिवसानंतर तक्रार करणं, ते ही IAS ऑफिसरांनी ज्यांनी जी देशातली सर्वोत्तम सेवा आहे त्या महिला अधिकाऱ्याला आपल्या कर्तव्य काय, आपल्यावर अन्याय काय झाला आहे हे समजून घ्यायला जर 15 दिवस लागत असतील तर त्या तक्रारीमध्ये काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. ते फक्त आता आपल्यावर आरोप झाले त्याच्यावर कुठेतरी थोडंसं दाब यावा, ते लपलं जावं, त्याला पाठीमागे पडावं यासाठी केलेले हे प्रकार आहेत. मात्र आज मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या देखील 2-3 आरोपांमध्ये त्यांना देखील त्यांच्यावरती देखील प्रेशर आला होता, मात्र आता त्यांना अटक केलेले आज पुणे पोलिसांनी. नाही, ती गोष्ट चांगली आहे ना, त्यांनी अटक केली. आता
अटकेच्या दरम्यान त्यांच्यावर बऱ्याच गोष्टींचा खुलासा त्यांच्याकडून घेण्यात येईल आणि आणखी बरीच प्रकरणं उघडकीस येतील असं मला वाटतंय. नक्की. शेवटचा प्रश्न, हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने वळण घेत आहे आणि योग्य दिशेने वळण घेत आहे का, कुठे जाईल हे प्रकरण? दिशा आत्ता सांगता येणार नाही, परंतु हे सगळं प्रकरण जर लॉजिकल एंडला गेलं असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी हे आता जे काही घोटाळे झाले ते न व्हावेत या दृष्टीनं जर उपाययोजना UPSC ने केली, केंद्राने केली, आणि जर याच्यात ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले त्यांना जर जेलमध्ये जावं लागलं तर हे प्रकरण लॉजिकल एंडला गेलं असं म्हणता येईल. नक्कीच. हे होते विजय कुंभार सर. सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून जे आहे ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते, मात्र या प्रकरणाबद्दल हे कोणत्या दिशेला जाणार आहे हे प्रकरण आणि कोणत्या दिशेला जाणार पाहिजे याची देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. स्नेहल निमगिरे, महाटॉक्स न्यूज, पुणे.